हे पर 5 रुपये मी तर गावर फेकून दिले ते एवढं किलो 2 किलो ते आजी मारत ती हात लावू नको कुठं चक्क हे गुंज एवढं महाग आहे मी आता पाहिजे जस्ते वन तर हे गुंज फक्त 5 रुपयाला फक्त एवढा एक मनी भेटतोय आणि माझं गावाला तर एवढं 1 किलो 2 किलो मी फेकून दिले आणि हे वाला आहे ते हे वाला काय हे पण गुंजाच आहे सफर गुंजा त्यात ऑरेंज गुंजा पण येतो काळा गुंजा पण येतो पर 5 रुपये म्हणजे हा हे तो म्हणजे 15 गुंज आहे आणि हा भेटतो वाटतं 3 रुपये पर म्हणजे फक्त एक मनी हा 3 रुपयाला भेटतोय हा वाला हा आहे 15 गुंज हे बघा आणि त्याचबरोबर यामध्ये काळा मनी पण सुद्धा येतो काळा गुंज आणि हे आहे ते म्हणजे लाल गुंज हे तुम्हाला पूर्ण दाखवते मी मध्यंतरी तुम्हाला याची माहिती सुद्धा सांगणार होते थोडीशी हे बघा हा वाला हा भेटतो 5 रुपये किती वेगवेगळे व्हरायटीज येत नाही तर हे ते सर्व काही देवदेवतांचे फोटोज काही आरत्यांचे पुस्तके तांबे पितळेची भांडी तसेच सगळं काही देवपूजेचं लग्न समारंभाचे सगळे काही मटेरियल इथं मिळतो गावाकडे ज्या वस्तूंचं आपल्याला मोल नसतं ते इथे सगळ्या काही विकत मिळतात गायांच्या शेणाच्या गोवऱ्यासुद्धा त्याचबरोबर मातीसुद्धा इकडे विकली जाते घटस्थापनेच्या टायमिंगला तर इथं आमचं चाललं होतं थोडेसे म्हणजे आता भाऊबीज वगैरेसुद्धा येते आहे तर इथं आम्ही भाऊबीजेसाठी अगोदरच करोडे असतात त्याची आम्ही खरेदी करत होतो फरजला खूप जास्त भूक लागली होती म्हणून सिटोमधून त्याला थोडंसं खायला घेतलं तर अजून त्याला काही चॉकलेट वगैरे दिसायला लागल्यानंतर तो हट्ट करायला लागला म्हणून तिथून थोडे 1-2 चॉकलेट घेतले निघालो आम्ही तर इथं आम्ही वाट पाहत होतो ते म्हणजे मामांची तर आम्हाला मामा घेऊन न्यायला येणार होते तर इथं आम्ही बसलेलो होतो आता आम्ही घरी निघालेलो आहोत तर आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये जाणार आहोत ज्या सोसायटीमध्ये जाणार आहोत तर त्या सोसायटीचा बाहेरून असा लुक आहे तर आता आम्हाला इथून एंट्री करायची आहे आतमध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ जर सुरुवातीपासून बघत असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही कुठून एंट्री केली ते परत आपल्याला सगळ्यात लास्टला म्हणजे -3 पार्किंगमध्ये जायचं आहे तर आपण आता निघालो आहे -3 पार्किंगला तर इथं पार्किंगसाठी 3 मजली आहे तळामध्ये तर आता आपण चाललेलो आहोत खाली तर आता आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत आता इथे आपल्याला गाडी लावायची आहे तर इथं कसं असतं ज्या त्या फ्लॅट चेंज येते तिथे पार्किंग नंबर लिहिलेला असतो तिथं पार्किंग वगैरे करायची असते तर आता आपल्याला इथं आपली गाडी लावायची आहे तर खूप मोठं असं पार्किंग आहे तर इथं एकूण पूर्ण 8 टॉवर आहेत 8 टॉवरमध्ये खूप जास्त फ्लॅट खूप जास्त गाड्या आहेत उतरलं गाडीतून तर ही आहे ती गाडी चला आता आपण घरी जायचं आहे तर लिफ्टने जायचं आहे तर आता आम्ही आलेलो आहोत घरी खूप जास्त उशीर झालेला आहे बाहेरून नेलं एकदा घरातून बाहेर पडलं की कसा वेळ जातो हे समजत नाही आणि खूप उशीर होतो तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.